वेलकम टू इंग्लिश विथ शिवकन्या। कोणतीही गोष्ट आपण खेळाच्या माध्यमातून शिकलो तर ती जास्त इफेक्टिव्ह होते आणि आपण एंगेज राहतो त्याच्यामध्ये। आता आज आपण जो गेम शिकणार आहोत तो वर्गात घेऊ शकता तुम्ही, मित्रमैत्रिणी बसल्यानंतर आपापसामध्ये खेळू शकता। याच्यामुळे होणार काय आहे ते गेम शिकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। एक तीन अक्षरी शब्द घेते मी सुरुवातीला, आर यू एन रन। यामध्ये अट एकच आहे की एका वेळेस तुम्ही एकच अक्षर याच्यातलं बदलू शकता आणि नवीन शब्द तयार करू शकता। आता यूच्या ऐवजी मी ए घेतला इथं आणि मला नवीन शब्द मिळाला रॅन। रन, रॅन इज अ पास्ट टेन्स ऑफ रन। मग मी घेतला आरच्या ऐवजी पी घेतला, पॅन। एनच्या ऐवजी मी टी घेतला, पॅट। ओके, पीच्या ऐवजी मी सी घेतला, कॅट। ओके, टीच्या ऐवजी मी पी घेतला, कॅप। अडलं की हो घोडं सांगा ना मला। टॅप, सीच्या ऐवजी मी टी घेतलं इथं, टॅप। ओके, त्याच्यानंतर पीच्या ऐवजी बी घेतलं, टॅब। ओके, असे नवनवीन शब्द तुम्हाला इथे मिळत जातात। हाच जर गेम तुम्हाला आणखी चॅलेंजिंग करायचा असेल तर तीनच्या ऐवजी चार अक्षरी तुम्ही शब्द घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता। बघूया आपण, मस्ट हा शब्द घेतला मी, मस्ट। एकच अक्षर बदलायचं आहे मला, यू बदलला मी इथे आणि मास्ट। याचा अर्थ काय डिक्शनरी उघडून बघा, सापडेल तुम्हाला मास्ट। ओके, त्याच्यानंतर मी घेतला एमच्या ऐवजी सी घेतला, कास्ट। ओके, एसच्या ऐवजी मी आर घेतला आणि शब्द तयार झाला कार्ट। सीच्या ऐवजी पी घेतला, पार्ट। पीच्या ऐवजी मी डब्ल्यू घेतलं, शब्द मिळाला मला वॉर्ट। ओके, आरच्या ऐवजी मी टी घेतला, वॉर्ट। ओके, अशा रीतीने अनेक शब्द तुम्ही तयार करू शकता। याचा फायदा असा होतो की ही आपली जी वोकॅबलरी असते ती ॲक्टिवेट होत राहते आणि आपल्या मेंदूला चालना मिळते। वर्गामध्ये हा गेम तासन तास चालतो अक्षरशः। यू कॅन एंगेज युअर क्लास इन अ मिनिंगफुल वे। आणखी एका नवीन गेमसह लवकरच तुमच्या भेटीला येते। तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप लर्निंग। मराठीतून शिका, इंग्लिश विथ शिवकन्या। थँक्स फॉर युअर टाईम।